क्रिकेट किंवा फुटबॉल या खेळामध्ये सगळे जे खेळाडू असतात ते एका चेंडूच्या मागे लागलेले असतात. आता जो पुढचा ग्रुप येतोय तो जो खेळ आहे त्याच्यामध्ये सुद्धा असंच आहे, सगळे खेळाडू एकाच गोष्टीच्या मागे, चेंडूच्या नव्हे हो, एका खांबाच्या, मल्लखांबाच्या. यांचा खेळ पाहत असताना, यांचा संघ मी पाहत असताना, माझेच काय परीक्षकांचेच काय पण महाराष्ट्रभरातल्या प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया मिहिर खेडेकर आणि ग्रुपचं, मुंबईहून येत आहे. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुखोर सुधारी बरनौ रघुबर विमल जसु जोदायक पलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार. केसरी नंदन तेज प्रताप महाजगबंदन शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगबंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित सुनबे को रसिया प्रभु चरित सुनबे को रसिया राम लखन सीता मन बसिया निकट रूप धरि लंक जरावा रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज सवारे जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस त्रिकुल लोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस त्रिकुल लोक उजागर जय सारे सब सुख न है तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना आपन तेज संहारो आप तीनों लोक हाथ देखा
सियावर रामचंद्र की। ए वाह ते वाह, मुग्धाला सदी विचारायचे मला। बोला। खरं सांगू मल्लखांब मला बघायला इतकं आवडायला लागलंय, आणि तुम्ही सगळे एक शिस्त हा प्रकार जो म्हणतात ना तो तुमच्यात एवढा भरलेला आहे, एवढा भरलेला आहे स्टार्टिंग पासून एंड पर्यंत, त्या शिस्तीमुळे तुम्ही हे सगळं एकत्र करू शकता, हे टीमवर्क करू शकता, आणि मल्लखांब ही अशी एक छान कला आहे ना, मला तर खूप छान वाटलं, खूप आवडला तुमचा सगळा प्रयोग। मगरन सर, मला असं वाटतंय की मल्लखांब ही शिस्त मनाला आणि तनाला अशी दोन्ही अंगानी जी शिस्त लागलेली आहे तुमच्या या ग्रुपला, त्याच्यासाठी मला असं वाटतं तुमचं अभिनंदन। आणि एक मल्लखांब जेव्हा नुसता एकटा उभा असतो तेव्हा या मल्लखांबावर एखादा मुलगा येईल, चढेल, किंवा दोन येतील, तीन येतील, याच्यापेक्षा मी जास्त कल्पना करू शकत नव्हतो। पण नंतर अचानक हळूहळू हळूहळू ही छोटी 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 मुलं आजूबाजूला येऊन, आणि एक पुढे आलाच आपला बाल हनुमान पुढे येऊन उभा राहिला, तेव्हा असं वाटलं की किती सहज माझ्यासमोर एक बाल हनुमानाचं ते रूप आणि त्याच्या उड्या या माझ्यासमोर किती सहज साकारल्या गेल्या। आणि मल्लखांब हा मैदानातनं जेव्हा स्टेजवर येतो तेव्हा तो नुसता खेळ राहत नाही तर ती एक कला होऊन जाते, तर ती कला आज तुम्ही आमच्यासमोर पुन्हा साकारलीत। थँक यू व्हेरी मच। पदक मगर सर 10 पैकीच्या पैकी। थँक्यू सर। मुग्धा 9.5। थँक यू। 9.5 19 पदक। नमस्कार माझा, काहीच बोलू शकत नाही। थँक्यू थँक्यू।